नमस्कार मित्रांनो, आज आपण फेदरचं लेक्चर पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण एक फाईल घेऊया, एक एम्प्टी कॅनव्हा. डिफॉल्ट एम्प्टी कॅनव्हा पण चालेल आपल्याला. इथे फक्त आपण रेझोल्युशन थोडं वाढवूया. मी इथे 100 रेझोल्युशन केलेलं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आपली एक इमेज आलेली आहे. आपण एक नवीन लेअर क्रिएट करणार आहोत, त्यासाठी मी शॉर्टकट वापरत आहे. आपली इथे लेअर आलेली आहे. मी लेअरला नाव देणार आहे फेदर लेअर आणि एंटर. तुम्ही पाहत असाल मूव टूलच्या बाजूला आपल्याला एक मर्की टूल असतो. मर्की टूलवरती जेव्हाही आपण क्लिक करतो तुम्हाला इथे इमिडिएटली एक ऑप्शन पाहायला मिळत आहे, ते आहे फेदर ऑप्शन. आपण काही डिफरन्सेस बघणार आहोत, झिरो फेदर असताना किंवा झिरो पिक्सेल फेदर असताना आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये नंबर्स वाढत जातील तेव्हा फेदर्स कसा चेंज होतो आहे. सो सर्वात प्रथम आपण बघूया, आपलं जेव्हा फेदर झिरो पिक्सेलवर आहे आणि आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला आणि जेव्हा त्याच्यामध्ये आपण कलर प्लेस करत आहोत, कलर प्लेस करण्यासाठी मी एक शॉर्टकट वापरणार आहे अल्ट प्लस बॅकस्पेस. जेव्हा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे मी सेम सिलेक्शन मूव करणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, मी कुठल्याही प्रकारे कुठलाही टूल घेतलेला नाही आहे. सेम सिलेक्शन परत एकदा आपल्याला ॲज अ ऑब्जेक्ट हवं असेल त्याच टूलमध्ये राहून तुम्हाला मूव करता येतं. पण जर तुम्ही बाहेर कुठे क्लिक केलं तर तुमचं सिलेक्शन जाणार आहे. सो मी आता इथे कंट्रोल झेड करत आहे आणि सेम पिक्सेलला बाहेर घेत आहे. आता मी जेव्हा एक नवीन लेअर घेत आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर, म्हणजे माझं इथे एक ऑब्जेक्ट ऑलरेडी असताना मी इथे येऊन फेदर दोन केलं, एंटर केलं आणि आता मी त्याच्यामध्ये जेव्हा कलर अप्लाय करायला जाते तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळणार आहे. इथे कुठल्याही प्रकारे तुमचा फेदर अप्लाय झालेला नाही आहे. फेदरचा अर्थ असा असतो, तुमचं जे पिक्सेल्स आहेत, आपण याला झूम करून पाहूया, तुमचे जे पिक्सेल्स आहेत, जे शार्प एजेस आता तुम्हाला इथे दिसत आहे तुमच्या बॅकग्राऊंडवरती ह्या बॉक्स कलरचे, हे थोडे फेंड किंवा फेडेड होतात. तुम्हाला एक ग्रेडियंटसारखा इफेक्ट पाहायला पण सारखं वाटेल किंवा तुम्हाला ते एजेस अगदी ब्लर झाल्यासारखं दिसणार आहे. सो ते का झालं नाही त्याचं आपण कारण पाहूया. सो आता आपण इथे येऊन कंट्रोल झेड करणार आहोत. ऑल्ट कंट्रोल झेडने आपण मल्टिपल अंडू करू शकतो. सो जसं आपण बघितलं की आपण इथे एक ऑलरेडी पिक्सेल्स घेतलेले आहेत. मी एक नवीन लेअर क्रिएट करणार आहे. ह्या लेअरवरती आपण ह्या पिक्सेलला सर्वात पहिले कंट्रोल डी करायचं आहे. त्याचं रिझन असं आहे, आपण फेदर झिरो असताना हे सिलेक्शन केलं होतं, आता आपण फेदर टू असताना अजून एक सिलेक्शन नवीन लेअरवर करणार आहोत आणि आता आपण त्याच्यामध्ये कलर प्लेस करत आहोत. आपण डी सिलेक्ट करणार आहोत, त्याचं शॉर्टकट कंट्रोल प्लस डी आहे. आपण ऑब्जेक्ट झूम करणार आहोत. तुम्ही आता पाहाल, तुम्ही जेव्हा झिरो पिक्सेल्स फेदरवरती होतात आणि आता तुम्ही टू पिक्सेल्स फेदरवरती आहात तेव्हाचा डिफरन्स. अशाच पद्धतीने आपण लेअर थ्री घेणार आहोत आणि फेदर सर्वात पहिले चेंज करणार आहोत. आपण फेदर 6 करूया, एंटर. आणि जेव्हा तुम्ही आता अप्लाय करत आहात आपण कंट्रोल डी करून ऑब्जेक्टला परत एकदा झूम करूया. तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या एजेस, म्हणजे तुमची जी पहिली इमेज आहे त्याच्यातला फरक, दुसऱ्या ऑब्जेक्टचा फरक, तिसऱ्या ऑब्जेक्टमधला फरक. आणि आपण शेवटची लेअर घेऊन कंट्रोल प्लसने आपण फिट टू द विंडो करत आहोत. आपण ह्या सगळ्यांना बॅक साईडला बाजूला करत आहोत. मी एक अजून ऑब्जेक्ट घेत आहे पण तो ड्रॉ करण्याच्या पूर्वी मी इथे 12 फेदरवरती क्लिक करणार आहे. आणि आता आपण इथे लेअर सिलेक्ट करून ऑल्ट प्लस बॅकस्पेसने कलर देत आहोत. तुम्हाला इथे डिफरन्स पाहायला मिळणार आहे पण याला कंट्रोल प्लस हँड टूलने मूव करत आहोत.
सो हा जो डिफरन्स आहे हा तुमचा फेदरमुळे आलेला आहे. सो फेदरचा वापर तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टचे एजेस हे ब्लर करण्यासाठी होतो. शार्पनेसवरनं तुम्ही लाईट ब्लरवरती येऊ शकतात. इतक्या ब्लरची आवश्यकता ही तुम्हाला काही मोजक्याच प्रोजेक्टसाठी होत असते. बहुतांशी तुम्ही इथे वन फेदर किंवा टू फेदर्सचा वापर केलेला हे ऑलवेज बेटर असतं. शार्पनेस झिरो असण्यापेक्षा तुमचा फेदर हा वन असेल किंवा 0.5 तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, पण तो नक्कीच 12 किंवा 6 नसतो. फार कमी ठिकाणी तुम्ही असं वापरू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही फेदरचा वापर करता.